मध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाला. या ठिकाणी 10 किलोमीटर परिसरातील जवळपास 5,000 पक्षी नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तर यापुढील 3 महिने आता निर्जंतुकीकरण केलं जाणार आहे. दरम्यान या काळामध्ये आता बाहेरून पक्षी आणू किंवा नेऊ नयेत असं आवाहन सुद्धा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढची बातमी राजकीय गोटातून. औरंगजेब प्रिय असेल तर कोपरापासून साष्टांग दंडवत मरतो असं म्हणून सामनामधून काँग्रेसला चिमटा काढण्यात आला. सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसला संभाजीराजे यांच्या वधाचा संपूर्ण घटनाक्रमच ऐकवला. औरंगाबादचं नामांतर केल्यानं लोकांचं विकासाचे प्रश्न सुटणार आहेत का असे मुद्दे नाव बदलण्यास विरोध करणारे उपस्थित करतायत. ते काही असले तरी औरंगजेबाच्या कोणत्याही खुणानिदान महाराष्ट्रात तरी ठेवू नयेत या मताचा मोठा वर्ग आहेच असं काँग्रेसला यातून ठणकावून सांगण्यात आलंय. त्यामुळे आता पुन्हा औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरून शिवसेना काँग्रेसमध्ये कलगीतुरा रंगलाय. काँग्रेसवरती हल्ला नाही. औरंगजेब काय आहे, औरंगजेब काय होता हे दाखवलं. औरंगजेबाच्या प्रेमात कोणी पडू नये. महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी राजकारण्यांनी संभाजी राजांवरच प्रेम करावं अशी माझी भूमिका आहे. आजच्या सामना जर आपण वाचला असेल की ज्यांचं त्या औरंगजेबावरती कणभर जरी प्रेम असेल तेही निघून जाईल. औरंगजेब हा एक क्रूर शासक होता. तो धर्मांध होता आणि त्याला परधर्माविषयी अजिबात प्रेम नव्हतं. अशा राजाच्या स्मारकांविषयी किंवा एखाद्या शहराच्या नावाविषयी महाराष्ट्रच काय देशामध्ये कोणीही आग्रही असू नये ही भूमिका शिवसेनेची आहे. त्याच्यामुळे संभाजीनगर हे जे नाव आम्ही देतो आहोत किंवा दिलेलं आहे त्याच्यावरती कोणी आक्षेप घेण्याचा प्रश्नच आहे. सध्या राज्यात संभाजीनगरच्या नामांतराचा मुद्दा चांगलाच तापला आहे. भाजप आणि मनसे या मुद्द्यावरून आक्रमक झाले असून सत्ताधारी शिवसेनेला यावरून कोंडीत पकडलं जात आहे. स्वतःच्या अहंकाराचा विषय येतो तेव्हा उखाडदियाची भाषा आणि आता संभाजीनगर राज्याच्या अस्मितेचा विषय येताच काँग्रेसला कोपरापासून साष्टांग दंडवत. सत्तेसाठी एवढी लाचारी कुठे फेडाल ही पापसारी असं म्हणत भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय. संभाजीनगर झालं पाहिजे या विषयामध्ये जनभावना स्पष्ट असताना कठोर असताना त्या ठिकाणी सामनाची भाषा बदललेली दिसते. सत्तेसाठी लाचारीत सामनाची भाषा कशी बदलते ते आम्ही पाहिलं. स्वतःचा अहंकार असेल, स्वतःच्या नेत्याचा अहंकार असेल तर भाषा असते उखाड दिया. पण राज्याच्या अस्मितेचा छत्रपतींच्या अस्मितेचा विषय असेल तर भाषा बदलते कशी. कोपऱ्यापासून दंडवत घालतो, आज कोपऱ्यापासून दंडवत घालतो म्हणणारे उखाड दियाची भाषा का करत नाही आहे का. केवळ सत्तेसाठी लाचारी सत्तेच्या लाचारीची पाप हे कुठे फेडणार आहे हा आमचा शिवसेनेला सवाल आहे. तर औरंगाबादला संभाजीनगर नाव द्या या मागणीसाठी मनसे कार्यकर्त्यांनी विरारमध्ये आज आंदोलन केलं. विरार पश्चिम बस स्थानकातून औरंगाबादला जाणाऱ्या बसला छत्रपती संभाजीनगर असे स्टिकर लावून हे आंदोलन करण्यात आलं. आज सकाळी 7:15 विरार औरंगाबाद ही बस होती. त्याच बसला छत्रपती संभाजीनगरचे स्टिकर लावून बस समोर उभं राहून घोषणा देत औरंगाबादच्या नामकरणाची मागणी केली. दरम्यान नामकरण करण्याच्या मागणीचं निवेदन सुद्धा मनसे कार्यकर्त्यांनी बस चालकाकडे सुपूर्द केलं.